मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव आणि किरण पवार यांच्या संकल्पनेतून चेंबूरच्या धर्तीवर छत्रपती संभाजी महाराज चौक इथं सुशोभीकरणाचं काम करण्यात आलं असून गेल्या अनेक दिवसांपासून हे काम सुरू आहे. येत्या 2 महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे, त्यामुळे सोलापूरच्या वैभवात भर पडणार आहे. दरम्यान येत्या 2 महिन्यात छत्रपती संभाजी महाराज चौकातील सुशोभीकरणाचं काम पूर्ण होणार असून 18 पगड जातीतील लोकांना निमंत्रित करून या स्मारकाचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती राम जाधव यांनी दिली. संभाजी महाराज चौकातील पुतळा सुशोभीकरण चेंबूरच्या धर्तीवर होण्यासाठी मी व माझे सहकारी किरण पवार यांनी त्याला 2 वर्ष त्याचा पाठ पुरवठा केला. तत्कालीन पालकमंत्री यांनी त्याची दखल घेऊन 87 लाख रुपये तिथं मंजूर केले. आज या पुतळ्या परिसरामध्ये 15 बुरुज मागं 32 फुट बुरुज मावळे तोफा हे इत्यादी सुशोभीकरणमध्ये येणार आहे आणि आज काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या 2 महिन्यात हे काम पूर्ण होईल. इचलकरंजीच्या धर्तीवर ह्या पुतळ्याचा उद्घाटन सोहळा सोलापूर जिल्ह्यातील 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून सोहळा पार पडेल. यावेळी मोठ्या बुरुजाचं काम सुरू असून या स्मारकात मावळे कारंजे तसंच अभ्यासिका असणार असल्याचं किरण पवार यांनी सांगितलं. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदन देऊन 87 लाख आणि उर्वरित आतून परत 25 लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि ह्याच्या 17 प्रत्येक बुरुजावर एक एक मावळा एकूण 17 मावळे LED लाईट 2 तोफा त्याचबरोबर आता लोकांना वाटत असेल एवढा उशीर का झाला कारण की हे 32 फुटाला एक एक पैल आहेत एकूण 54 पैल मारलेले आहेत आणि काम व्यवस्थित होण्यासाठी म्हणून उशीर झालेला आहे. पण काम असं होईल की परत महाराष्ट्रात परत असं स्मारक नाही होणार किंवा सुशोभीकरण नाही होणार, त्यामुळं लवकरच याचं उद्घाटन होईल आणि